या मशीन मध्ये इडली, डोसा, ढोकळा व जिलेबी या पीठांचे मिश्रण आंबवता येते। आता आपण इडलीचे पीठ आंबवण्याची कृती पाहूयात। सर्वात प्रथम एक कप पाणी मशीन मध्ये होता। आता मिक्सर मध्ये बारीक केलेले इडलीचे मिश्रण मशीनच्या भांड्यात घ्या। हे मिश्रण बनवण्यासाठी तांदूळ व डाळ कमीत कमी 4 तास भिजलेली असावी। आता एक चिमूट सोडा या मिश्रणात घाला। जुने इडलीचे पीठ 1 ते 2 चमचे विरजण म्हणून घाला। जुने इडलीचे पीठ नसल्यास 1 ते 2 चमचे दही विरजण म्हणून वापरता येते। आता हे मिश्रण एकसारखे हलवून घ्या। आता भांडे मशीन मध्ये ठेवा। त्यानंतर छोटे झाकण भांड्यावर ठेवून आंबट पणा ओळखण्याची पट्टी विंगनटाच्या सहाय्याने फिट करा। मोठे झाकण मशीनवर ठेवा। त्यानंतर मशीन स्विच ऑन करा। इडली आंबवण्यासाठी बॅटर फर्मेन मोड सिलेक्ट करा। हवा तो आंबटपणा टाटनेस बटणाच्या सहाय्याने सेट करा। त्यानंतर स्टार्ट बटन एकदाच दाबा। स्टार्ट बटन पुन्हा पुन्हा दाबल्यास मशीन चुकीचे कार्य करते। वीज गेली आणि आल्यास स्टार्ट बटन दाबू नये। स्टार्ट बटन प्रत्येक वेळी सुरुवातीला एकदाच दाबावे। आता इडलीचे पीठ आंबण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। अशा प्रकारे इडलीचे पीठ आंबलेले आहे आणि त्याचा ऑटोमॅटिक मेसेज मशीनवर आलेला आहे। आता मशीन स्विच ऑफ करा। आता आंबवलेल्या इडलीच्या पिठाचे मिश्रण बाहेर काढा। एटीसी कर्ड मास्टर मध्ये आंबवलेले इडलीचे पीठ अशा प्रकारे बनते।